राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळानं आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडे केली आहे. जमीन वाहून गेली आहे, कुठे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, पिकं खाला झाले, कुठे ते स्नेल गोगलगाईचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. तर या सगळ्या संदर्भामध्ये ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. केंद्रीय संस्थांना ताबडतोब बोलवून भारत सरकारकडून सुद्धा तुम्ही मदत घ्या.